चांदिवेला आयोगाच्या अहवालावरून आरोपांच्या फैरी, अनिल देशमुखांचे दावे खोटे असल्याचा फडणवीसांचा दावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आरक्षणाविरोधी भूमिका, राज ठाकरेंच्या आरक्षण विरोधी भूमिकेवर विरोधकांचं मात्र टीकास्त्र। राज ठाकरेंनी सुचवली लाडका मतदार योजना, सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज ठाकरेंचा विरोध। लाडकी बहीण योजनेवरून भाऊ बहिणी जुंपली, अजितदादांनी फेक नरेटिव्ह तयार केल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। बांगलादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा, बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे निर्णय, शेख हसनांचा भारतात आश्रय, इंटरनेट सेवाही ठप्प झाल्याची माहिती। शेख हसनांच्या घरात आंदोलकांकडून तोडफोड, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आंदोलकांचा दावा। बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार बनवणार, नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत लष्कराकडे सूत्र। बांगलादेशात अराजकता, बांगलादेशचा ताबा लष्कराकडे, भारत बांगलादेश सीमेवर मात्र सुरक्षा आता वाढवली। माजी खासदार नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर धारणी सभा। अनिल देशमुखांनी वादग्रस्त होर्डिंग लावल्याप्रकरणी गुन्हा, भाजप युवा मोर्चा नेते होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा। विधानसभेला मव्या म्हणून एकत्र लढणार, राज्यासह मुंबईत चर्चा करूनच लढणार, नसीम खान यांचं वक्तव्य। उत्तम जानकर यांची मतदारसंघाच्या विशेष निरीक्षकपदी नियुक्ती, खटाव आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वामी समर्थाच्या चरणी, सोलापूर दौऱ्यादरम्यान घेतलं स्वामी समर्थांचं दर्शन। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी धाराशिवमध्ये जोरदार बॅनरबाजी, राज ठाकरेंच्या स्वागताच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। डोंबिवलीत भाजप शिवसेनेत कुरबुरी सुरूच, खड्ड्याचं काम कोणामुळे रखडलं, युवासेना पदाधिकारी दिपेश म्हात्रेंचा सवाल। उजने आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग, पंढरपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण। भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, दौंड शहरातील पानसरे वस्ती भागातील काही नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। कोल्हापूरमध्ये विनाअनुदानित शाळा, कृती समिती आक्रमक, शासनाने लवकरात लवकर टप्पावाढीचा GR काढण्याची मागणी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।